याच सेक्टरमध्ये आम्ही एका जनरिक मेडिकल स्टोरचं ओपनिंग केलं। आज मला खूप आनंद आहे की जो कॉन्सेप्ट अत्यंत गरजेचा होता तो नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा आम्ही सुरू केला। घेरने में जेनो हेल्थ के 26वें आउटलेट का शुभारंभ एरोली के प्रथम विधायक संदीप नाइक के हाथों किया गया, जहां पर उनके साथ पूर्व नगर सेविका वैशाली नाइक, पूर्व नगर सेवक लीलाधर नाइक, समाज सेविका सुनीता हांडे पाटिल, समाज सेवक सुनिकेत पाटिल एवं अन्य मान्यवर मौजूद थे। इस दौरान संदीप नाइक ने इस आउटलेट के माध्यम से मुहैया की जाने वाली दवाइयों की जानकारी ली। द मेट्रो से बात करते हुए संदीप नाइक ने कहा कि काफी यूनिक कॉन्सेप्ट से इस आउटलेट की शुरुआत की गई है, जहां जेनेरिक दवाइयों पर 80% की बचत एवं ब्रांडेड दवाइयों पर 15% तक की बचत है। जेनो हेल्थ आज है नवी मुंबईतलं 26वा आउटलेट आहे। अत्यंत यूनिक कॉन्सेप्ट जेनेरिक औषध ज्यामध्ये जवळपास 80% डिस्काउंटिंग केलं जातं, जी ब्रँडेड औषधं आहेत त्यामध्ये 15% डिस्काउंट केलं जातं। कोणालाही आजार होऊ नये, कोणी आजारी पडू नये, परंतु प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर किंवा साथी आजार येणारे रोग या माध्यमातून एक आपल्या रेग्युलर बजेटपेक्षा औषधांचं बजेट हे संपूर्ण आपल्या घराचं आर्थिक नियोजन हे कोलॅप्स करणारं असतं, कोलमडणारं असतं। अशा वेळेस आपल्याला जेनेरिक मेडिसिन हा त्यामध्ये एक चांगला पर्याय आहे, जे औषधं त्याच दर्जाची परंतु लोकांना अफोर्डेबल किमतीमध्ये अवेलेबल झाली पाहिजे। आगे उन्होंने ये भी कहा कि उनके विधायक कार्यकाल में उन्होंने जेनेरिक मेडिकल जैसे जरूरी कॉन्सेप्ट की शुरुआत नवी मुंबई में की, जिसके तहत कोपर घेरने में एक मेडिकल स्टोर का शुभारंभ भी किया गया। माझ्या आमदारकीच्या टर्म मध्ये नवी मुंबईमध्ये जेनेरिक हॉस्पिटल हे महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा प्रायव्हेट जे कोणी जे घटक पुढे येतील त्या माध्यमातून जेनेरिक मेडिकल स्टोर हे सुरू झाले पाहिजेत। आणि मला वाटतं याच सेक्टरमध्ये आम्ही एका जेनेरिक मेडिकल स्टोरचं ओपनिंग केलं। आज मला खूप आनंद आहे की जो कॉन्सेप्ट अत्यंत गरजेचा होता तो नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा आम्ही सुरू केला, आणि त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मग वेगवेगळे व्हेंचर्स, मग त्यामध्ये IIT मध्ये काम केलेले, तिथून शिक्षण घेतलेले हे चांगले विद्यार्थी बाहेर येऊन आपला स्वतःचा बिझनेस करत असताना समाजामध्ये नागरिकांना त्यांच्या गरजा पूर्ण होतील, त्यांना ते परवडेल अशा प्रकारची सेवा ही जी निर्माण केली आहे ही खरोखरच कौतुकास्पद आहे। आगे उन्होंने ये भी कहा कि कोरोना काल में मेडिकल स्टोर ने भी फ्रंटलाइन वर्कर की तरह काम किया था, जिनका कार्य सराहनीय रहा। जेनो हेल्थ केअर यांचं जे मॉडेल आहे ते लोकप्रिय आहे, लोकांना उपयोगी पडणार आहे। फक्त मेडिकल स्टोरमध्येच औषधं नाही तर होम डिलिव्हरी देखील या जेनो हेल्थच्या माध्यमातून केली जाते। त्या आउटलेटमध्ये आलेले नागरिक त्यांचं शुगर चेक करणं, ब्लड प्रेशर चेक करणं अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमध्ये देखील या जेनोचा सहभाग हा अत्यंत उल्लेखनीय आहे। खरोखर या संपूर्ण जर हा कोरोनाचा कालावधी बघितला तर त्यामध्ये जे फ्रंटलाईन वर्कर आहेत त्यामध्ये मेडिकल स्टोरने देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली। म्हणजे 24 तास कोणाला कुठल्या औषधाची गरज भासेल, फक्त करोनाशी संबंधित असलेले रेमडेसिवीर असतील किंवा इतर औषधं असतील ते नाही, अनेक त्या ठिकाणी लोक जी या करोनाच्या कालावधीमध्ये हॉस्पिटलला जाऊ शकत नव्हती त्यांचा रेग्युलर सप्लाय करणारे मेडिकल स्टोर हे देखील तिथे पोहोचणं अशक्य होतं। त्यावेळेस मेडिकल स्टोरचे पूर्ण कर्मचारी ह्यांनी त्यांनी जी भूमिका बजावली ती खरोखर कौतुकास्पद आहे। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।